गुड मॉर्निंग फ्रेंड, आज अपन बीकॉम फोर्थ सेमिस्टर यामध्ये बीकॉम सेकंड सेमिस्टर यामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्र या संदर्भात आपण अभ्यास करणार आहोत. बीकॉम सेकंड सेमिस्टरमध्ये RTM नागपूर युनिव्हर्सिटी नागपूर या अभ्यासक्रमामध्ये बीकॉम पार्ट टूच्या विद्यार्थ्यांना जी सिलॅबस दिलेला आहे व्यावसायिक अर्थशास्त्राचा, त्या सिलॅबसचा आपण विचार करणार आहोत. एकूण 80 मार्काचा पेपर राहतोय, 20 मार्क त्याची होम असाइनमेंटची असतात. तर या संदर्भात पहिला एकूण 4 युनिट आहे, प्रत्येक युनिटवर 20-20 मार्क दिलेले आहेत. तर त्यामध्ये पहिल्या युनिटमध्ये बाजार संरचना, बाजारपेठेची संरचना या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये बाजारपेठमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. बाजारपेठ म्हणजे काय, बाजारपेठेचा अर्थ, त्याच्या व्याख्या, बाजारपेठेची वैशिष्ट्ये, बाजारपेठेचे वर्गीकरण, जसं वस्तूनुसार वर्गीकरण, स्थानानुसार वर्गीकरण, समयानुसार वर्गीकरण, स्पर्धेनुसार वर्गीकरण, पूर्ण स्पर्धा, एकाधिकारयुक्त स्पर्धा, अपूर्ण स्पर्धा, यामध्ये अंतर, अशा संदर्भात आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्यानंतर पेढी आणि उद्योग या संदर्भात आपल्याला दुसऱ्या चॅप्टरमध्ये पेढी आणि उद्योग याचा अभ्यास करायचा आहे. कारखाना, पेढी, उद्योग यांच्या संकल्पना, कारखाना, पेढी, उद्योग यांच्या संकल्पना आणि त्यामध्ये फरक, पेढीची उद्दिष्टे, जसं पेढीची आर्थिक उद्दिष्टे, आर्थिकेतर उद्दिष्टे या संदर्भात आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्यानंतर वस्तूची किंमत निश्चिती, तिसरं चॅप्टर राहणार आहे वस्तूची किंमत निश्चिती. त्यामध्ये किंमत निश्चिती म्हणजे काय, किंमत निश्चितीची उद्दिष्टे, किंमत निश्चितीला प्रभावित करणारे घटक, किंमत निश्चितीच्या पद्धती, परिव्ययावर आधारित पद्धती, स्पर्धेवर आधारित पद्धती, ग्राहकांवर आधारित पद्धती, अशा वस्तूच्या किंमत निश्चितीमध्ये या संदर्भाचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर आपल्याला पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ हा एक चौथा टॉपिक राहणार आहे. त्यामध्ये पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ, यामध्ये पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, विशुद्ध स्पर्धा आणि पूर्ण स्पर्धा, समतोल किंमत, त्यानंतर पूर्ण स्पर्धेत किंमत निश्चितीचा सामान्य सिद्धांत, मागणीचा विचार, पुरवठ्याचा विचार, मागणी पुरवठ्याचा समतोल आणि किंमत निश्चितीवर कालावधीचा परिणाम, बाजार किंमत आणि सामान्य किंमत यामध्ये अंतर, अशा संदर्भात आपल्याला पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये अभ्यास करावा लागणार आहे. त्यामध्ये इथे तो दुसरा युनिट सुरू होतोय, स्पर्धेची बाजारपेठ, पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा. यामध्ये पाचवा टॉपिक राहणार आहे आपल्याला मोनोपली, त्याला एकाधिकार किंवा मक्तेदारी असं म्हणतात. त्या मक्तेदारीमध्ये किंवा एकाधिकारामध्ये एकाधिकाराची व्याख्या, त्याचा अर्थ, एकाधिकाराची वैशिष्ट्ये, लक्षणे, एकाधिकारांचे प्रकार, मक्तेदारीचे प्रकार, मक्तेदारीमध्ये किंमत निश्चिती, मक्तेदारीमध्ये किंमत निश्चिती कशी होते, अल्पकालीन समतोल किंमत, त्याला सीमांत प्राप्ती म्हणजे काय, सीमांत खर्च म्हणजे काय, तर दीर्घकालीन समतोल किंमत, मक्तेदारी मूल्यावर आधारित मर्यादा, पूर्ण स्पर्धा व मक्तेदारीतील किमतीची तुलना या संदर्भात आपल्याला या विषयात मक्तेदारीमध्ये किंवा एकाधिकारीमध्ये अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर नंतरचं जे चॅप्टर आहे त्यामध्ये मक्तेदारीयुक्त किंवा एकाधिकारयुक्त स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा किंवा एकाधिकारयुक्त स्पर्धा याला मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन म्हणतात. तर त्यामध्ये मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा अर्थ, त्याची व्याख्या व त्याची वैशिष्ट्ये, मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये संतुलन व किंमत निर्धारण, अल्पकाळामध्ये एकाधिकारयुक्त स्पर्धेत संतुलन व किंमत निर्धारण, दीर्घकाळामध्ये मक्तेदारीयुक्त स्पर्धेत पेढी व समूहाचं संतुलन,
मक्तेदारीयुक्त स्पर्धा आणि पूर्ण स्पर्धा यामध्ये साम्यता किंवा फरक, मक्तेदारी आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा यामध्ये साम्यता आणि भेद अशा संदर्भात आपल्याला या विषयात अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर सातवा टॉपिक आहे अल्पाधिकार, याला ऑलिगोपोली, अल्पाधिकार म्हणतात, ऑलिगोपोली, ऑलिगोपोली किंवा अल्पाधिकार म्हणतात. तर अल्पाधिकार म्हणजे काय, अल्पाधिकाराचा अर्थ, अल्पाधिकाराचा अर्थ, त्याची व्याख्या, अल्पाधिकाराचे वर्गीकरण, अल्पाधिकाराची वैशिष्ट्ये, अल्पाधिकारात किंमत निश्चिती कशी होते या संदर्भात आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर स्वतंत्र किंमत निश्चिती, अल्पाधिकारात किंमत दृढता, ताठरता किंवा स्थिरता, विकुंचित मागणी चक्र सिद्धांत, विकुंचित मागणी चक्र सिद्धांत. त्यानंतर किंमत नेतृत्वात किंमत निश्चिती, कमी उत्पादन वेळ असणाऱ्या पिढीद्वारे किंमत नेतृत्व, वर्चस्व असणाऱ्या पिढीद्वारे किंमत नेतृत्व आणि वातावरण निर्देशक पिढीद्वारे किंमत नेतृत्व या संदर्भात आपल्याला अल्पाधिकारामध्ये अभ्यास करावा लागणार आहे. यानंतर आपण मूल्य विभेदन म्हणजे काय, प्राइस डिस्क्रिमिनेशन हा एक स्वतंत्र टॉपिक आहे. यामध्ये मूल्य विभेदन म्हणजे काय, मूल्य विभेदनाचा अर्थ, त्याची व्याख्या, मूल्य विभेदनाचे विविध प्रकार, मूल्य विभेदनाचे आकृतीद्वारे स्पष्टीकरण, मूल्य विभेदनासाठी आवश्यक परिस्थिती, राशीपातन, राशीपातन म्हणजे काय, तर राशीपातन या संदर्भात आपल्याला इथे अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर दहावा टॉपिक राहणार आहे भाटकाचे सिद्धांत. इथे वितरणाचे सिद्धांत, यामध्ये भाटकाचा सिद्धांत, भाटक म्हणजे भाटकाची व्याख्या, भाटक निर्धारणाचे सिद्धांत, त्यानंतर रिकार्डोचा भाटक सिद्धांत, भाटकाची व्याख्या, आधुनिक भाटकाचा आधुनिक सिद्धांत, भाटकाची व्याख्या, भाटकाची वैशिष्ट्ये, भाटकाचे निर्धारण, रिकार्डोचा व आधुनिक भाटक सिद्धांत यामध्ये फरक, आभासी भाटक, भाटक व आभासी भाटक यामध्ये फरक या संदर्भात आपल्याला भाटकाचे सिद्धांत या टॉपिकमध्ये अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर मजुरीचे सिद्धांत, मजुरीचा सिद्धांत, थिअरी ऑफ वेजेस या संदर्भात आपल्याला स्वतंत्र अभ्यास करावा लागणार आहे. मजुरी म्हणजे काय, रोख मजुरी व वास्तविक मजुरी, मजुरीचे सिद्धांत, मजुरीचा सीमांत उत्पादकता सिद्धांत, सिद्धांताची मांडणी, सिद्धांताची गृहित परिस्थिती, त्यानंतर सिद्धांत या मजुरी सीमांत, मजुरीचा सीमांत उत्पादकता सिद्धांताची टीका या संदर्भात आपल्याला इथे मजुरीचा सिद्धांत अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर बारावा टॉपिक राहणार आहे व्याजाचे सिद्धांत, थिअरी ऑफ इंटरेस्ट. तर त्यामध्ये व्याजाचा अर्थ, व्याजाची व्याख्या, व्याजदराचे सिद्धांत, त्यामध्ये ऋणयोग्य निधी सिद्धांत, ऋणयोग्य निधी सिद्धांताची मांडणी, ऋणयोग्य निधीची मागणी, ऋणयोग्य निधीचा पुरवठा, मागणी पुरवठ्याचे संतुलन या सिद्धांतावरील आक्षेप किंवा टीका. त्यानंतर व्याजाचा रोखता अभिलाषा सिद्धांत, व्याज म्हणजे काय, व्याजदराचे निर्धारण कसे होते, मुद्रेची मागणी, मुद्रेचा पुरवठा, व्याजदराचे निर्धारण आणि सिद्धांतावरील, या सिद्धांतावरील वेगवेगळ्या लेखकांनी टीका केलेल्या आहेत, त्याचा अभ्यास सुद्धा आपल्याला करावा लागणार आहे. यानंतर आपल्याला जो अभ्यास करायचा आहे नफ्याचे सिद्धांत, त्याला थिअरी ऑफ प्रॉफिट म्हणतो आपण. तर थिअरी ऑफ प्रॉफिटमध्ये नफा म्हणजे काय, नफ्याचे शुद्ध नफा किंवा मिश्रित, एकूण मिश्र नफा, शुद्ध नफा, प्रसामान्य नफा, अतिरिक्त नफा, नफ्याचे सिद्धांत, नफ्याचा अनिश्चिततेचा सिद्धांत. खऱ्या अर्थाने इथे नफ्याचा अनिश्चिततेचा सिद्धांत, या सिद्धांताची मांडणी, या सिद्धांताचे स्पष्टीकरण, नफ्याची निर्मिती, नफ्याचे सिद्धांत, नफ्याच्या अनिश्चितता सिद्धांतावरील टीका किंवा आक्षेप, नफ्याचा गतिमानतेचा सिद्धांत, या सिद्धांताची मांडणी, त्यानंतर नफ्याचा नवप्रवर्तन सिद्धांत, नवप्रवर्तन सिद्धांत म्हणजे काय, नवप्रवर्तन व नफ्याची निर्मिती या सिद्धांताच्या
टीका किंवा आक्षेप या संदर्भात आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. तर ते चौथ्या युनिटमध्ये व्यापार चक्र, चौथ्या युनिटमध्ये व्यवसायाची चक्रे, यामध्ये व्यापार चक्र, त्यामध्ये व्यवसाय चक्र म्हणजे काय, व्यवसाय चक्राचा अर्थ, त्याची व्याख्या, त्याची वैशिष्ट्ये, व्यवसाय चक्राचे प्रकार, व्यवसाय चक्राच्या अवस्था, तेजी, तेजी म्हणजे काय, घसरण म्हणजे काय, मंदी म्हणजे काय आणि पुनरुत्थान म्हणजे काय, म्हणजे तेजी, घसरण, मंदी आणि पुनरुत्थान या संदर्भात आपल्याला व्यापार चक्राच्या अवस्थेमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. व्यवसाय चक्राच्या अवस्थेतील वैशिष्ट्यांचा तुलनात्मक गोषवारा या संदर्भात आपल्याला अभ्यास करावा लागेल. यानंतर राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ, राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये, राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन, उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती, राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी, त्याच्या व्यावहारिक अडचणी, संकल्पनात्मक अडचणी या संदर्भात आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. तर राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या, वैशिष्ट्ये या संपूर्ण याचा दीर्घ सविस्तर अभ्यास आपण या विषयामध्ये करूया. तर हे जे सिलॅबस होत आहे याप्रमाणे चार युनिट बीकॉम पार्ट टूच्या बीकॉम पार्ट वन मध्ये सेकंड सेमिस्टरमध्ये जे सिलॅबस दिलेला आहे, सेकंड सेमिस्टरमध्ये या सिलॅबसमध्ये 80 मार्क, प्रत्येक युनिटवर 20-20 मार्क दिलेले आहेत, त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. तर या संदर्भात मी पहिल्या टॉपिकमध्ये सुरुवात करतोय, तर बाजारपेठ, बाजारपेठेची संरचना. तर बाजारपेठेची संरचना प्रस्थापित करताना त्याची संकल्पना किंवा प्रास्ताविक आपण सांगूया. तर दैनंदिन अभ्यास करताना प्रत्येक जीवनामध्ये आपणास अनेक वस्तूची खरेदी करावी लागते, प्रत्येक व्यक्तीला अनेक वस्तू व सेवा खरेदी कराव्या लागतात. तर खरेदी हा एक विनिमयाचा भाग असल्यामुळे विनिमयाचे त्यामध्ये दोन पक्ष असतात, एक ग्राहक आणि दुसरा विक्रेता. कोणत्याही वस्तूच्या विनिमयासाठी किंवा खरेदी विक्रीसाठी ग्राहक आणि विक्रेता याचा संपर्क, एक दुसऱ्याशी संपर्क येणे अत्यंत आवश्यक असते. तर ग्राहक आणि विक्रेत्याच्या संपर्कामध्ये आणणारे जे माध्यम आहे, ग्राहक आणि विक्रेत्यांना संपर्कात आणणारं माध्यम म्हणजे बाजार किंवा बाजारपेठ होय. तर या प्रकरणामध्ये बाजार म्हणजे काय आणि बाजाराचे विविध प्रकार कोणते हे आपण अवगत करून घेणार आहोत. तर साधारणतः बाजारपेठ म्हणजे काय, त्याचा अर्थ काय हे आपण समजून घेऊया. बाजार किंवा बाजारपेठ सर्वांना परिचित असणारा हा शब्द आहे, तर व्यवहारामध्ये अत्यंत लोकप्रिय शब्द आहे बाजार किंवा बाजारपेठ. तर संकुचित अर्थाने आपण असं म्हणतो की ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्री होते, ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्री होते आणि किंवा खरेदी विक्रीची जी जागा असते त्याला आपण बाजार असं, बाजार असं म्हणतो किंवा बाजारपेठ असं म्हणतो. तर खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या ठिकाणी भरणाऱ्या बाजाराला ज्या ज्या जागेच्या नावाने ओळखतो आपण, जसं आपल्या विदर्भामध्ये नागपूर, जसं नागपूरमध्ये नागपूर महाल बाजार आहे, बर्डी बाजार आहे, इतवारा बाजार आहे, सदर बाजार आहे, तर अशा पद्धतीचे बाजार. तर या अनेक लेखकांनी बाजाराची व्याख्या केलेली आहे, त्यामध्ये जेव्हन्स नावाचे अर्थशास्त्रज्ञ आहे, त्यांनी सुद्धा एक व्याख्या बाजारपेठेची केलेली आहे. बाजारपेठ म्हणजे शहरातील अशी जागा होय की जेथे वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते. म्हणजे बाजारपेठ म्हणजे शहरातील अशी जागा आहे की जेथे वस्तू व सेवांची विक्री केली जाते, अशा सुरसुरीत शब्दात संकुचित अर्थाने ही व्याख्या केली आहे असं समजलं जातं. तर बाजार अर्थशास्त्रामध्ये बाजारपेठ हा शब्द अत्यंत व्यापक, म्हणजे अधिक व्यापक अर्थाने उपयोगात आणला जातो. यामध्ये आपण बाजारपेठेचा अर्थ समजून घेण्यासाठी काही लेखक आहेत, अर्थशास्त्रज्ञ आहे, जसं चॅपमन, चॅपमन यांनी अर्थ बाजारपेठेची व्याख्या केलेली आहे. बाजारपेठेचा संबंध विशिष्ट जागेशी नसून विशिष्ट वस्तूची किंवा विशिष्ट वस्तूच्या खरेदी विक्रीसाठी आपसात स्पर्धा करणाऱ्या क्रेत्यांशी किंवा विक्रेत्याशी असतो असं ते म्हणतात. तर
बाजारपेठेचा संबंध विशिष्ट जागेशी नसून विशिष्ट वस्तूशी किंवा विशिष्ट वस्तूच्या खरेदी विक्रीसाठी आपसात स्पर्धा करणाऱ्या क्रेत्यांशी किंवा विक्रेत्याशी असतो असं म्हटलं जातं. त्यानंतर कुरुणो नावाचे अर्थशास्त्रज्ञ आहेत, ते म्हणतात की बाजारपेठ म्हणजे ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्री केली जाते, ज्या ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा नव्हे तर ज्या भूप्रदेशात ग्राहक आणि विक्रेते यांच्यातील निकटच्या संपर्काद्वारे एखाद्या वस्तूची किंमत सहज व जलद गतीने समान होण्याची प्रवृत्ती असते अशा संपूर्ण भूप्रदेशाला बाजारपेठ असे म्हटले जाते. तर यामध्ये सिझविक नावाचे एली नावाचे अर्थशास्त्रज्ञ आहेत, ते म्हणतात की ज्या सामान्य भूप्रदेशामध्ये एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत निश्चित करणाऱ्या शक्ती, त्यामध्ये क्रेता विक्रेता म्हणजे किंमत निश्चित करणाऱ्या शक्ती क्रेते व विक्रेते कार्यशील असतात आणि ज्या भूप्रदेशाला त्या भूप्रदेशाला बाजारपेठ असं संबोधलं जातं. यामध्ये सिझविक नावाचे अर्थशास्त्रज्ञ आहे, ते म्हणतात की बाजारपेठ म्हणजे व्यावसायिक संबंध प्रस्थापित झालेल्या व्यक्तींचा असा एक समूह की ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला कोणत्या वस्तू आणि ज्या वस्तू आणि सेवेची खरेदी विक्री केली जाते त्या कोणत्या किमतीवर करीत आहेत त्याची माहिती सहजतेने प्राप्त होत असते अशा प्रक्रियेला बाजारपेठ असं संबोधलं जातं. तर अशा वेगवेगळ्या लेखकांनी बाजारपेठेच्या व्याख्या दिलेल्या आहेत. अर्थशास्त्रामध्ये बाजारपेठेची व्याख्या ही व्यापक अर्थाने सांगितलेली आहे, ज्यामध्ये बाजारपेठेची वैशिष्ट्ये आपण बघूया. त्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला भूप्रदेश, एक वस्तू किंवा सेवा, क्रेते व विक्रेते, मुक्त स्पर्धा, समान किंमत अशा वेगवेगळ्या वैशिष्ट्य असलेल्या मुद्द्यांचा आपल्याला इथे विचार करावा लागेल. तर बाजारपेठेचं एक पहिलं वैशिष्ट्य सांगितलं आहे भूप्रदेश. अर्थशास्त्रामध्ये बाजारपेठ म्हणजे एखादे विशिष्ट ठिकाण नव्हे तर तो संपूर्ण भूप्रदेश होय. असा भूप्रदेश की ज्यामध्ये क्रेते आणि विक्रेते आपसामध्ये वस्तू सेवेच्या खरेदी विक्रीसाठी स्पर्धा करीत असतात. ज्या भूप्रदेशामध्ये एक दोन खेडी किंवा शहर किंवा देश सुद्धा समाविष्ट होऊ शकतो, म्हणजे जसं मी उदाहरण दिलं की नागपूर सारख्या शहरामध्ये एक व्यापारी कापडाची खरेदी विक्री मुंबई, अहमदाबाद, कानपूर अशा अनेक शहरांमधून दुसऱ्या विदेशामध्ये जसं सिंगापूर, इंग्लंड, अमेरिका, न्यूयॉर्क येथून तो करू शकतो, अशाप्रमाणे कापडाची बाजारपेठ ही एका विशिष्ट संपूर्ण भूप्रदेशात ग्राहक समाविष्ट जिथे होतात अशी बाजारपेठ, असा भूप्रदेश. बाजारपेठेमध्ये एक वस्तू किंवा एक सेवा, अर्थशास्त्रामध्ये बाजारपेठ ही एकाच वस्तूची समजली जाते परंतु प्रत्यक्ष व्यवहारात मात्र एकाच ठिकाणी एकापेक्षा जास्त वस्तू किंवा सेवा खरेदी करू शकतात. उदाहरणार्थ धान्य, कापड, फळे इत्यादी. म्हणजे संपर्क अर्थशास्त्रामध्ये प्रत्येक वस्तूचा बाजार वेगवेगळा समजण्यात येतो. अर्थशास्त्रामध्ये वस्तू व सेवेंचा बाजार वेगवेगळा समजण्यात येतो. जसं धान्य बाजार, कापड बाजार, फळे बाजार, म्हणजे जेवढ्या वस्तू असतात अर्थशास्त्रामध्ये त्याचे तेवढेच बाजार समजण्यात येतात. म्हणजे बाजारपेठेमध्ये क्रेते आणि विक्रेते सुद्धा त्याचा समावेश केला जातो. तर क्रेते व विक्रेते हे बाजारपेठेचे महत्त्वपूर्ण घटक, अत्यंत एक महत्त्वाचा कंपोनंट आहे असं समजलं जातं. आणि क्रेते व विक्रेत्याच्या अभावाने बाजारपेठेची कल्पना सुद्धा होऊ शकत नाही. आता तर ऑनलाईन मार्केटिंग आहे, ग्राहक आणि विक्रेता आपसामध्ये परस्परामध्ये देवघेव करत नाही तर ऑनलाईन पद्धतीमध्ये ग्राहक आणि विक्रेता एकमेकांना दिसत नाही, परंतु संपूर्ण व्यवहाराचं, व्यवसायाचं किंवा बाजारपेठेचं ट्रान्झॅक्शन त्यामध्ये दिसून येते. तर विक्रेत्यांची एक निश्चित संख्या नसते, ज्याची त्याची संख्या कमी किंवा जास्त सुद्धा असू शकते. मुक्त स्पर्धा, बाजारपेठेतील क्रेते आणि विक्रेत्यांमध्ये मुक्त स्पर्धा असली पाहिजे.
आणि मुक्त स्पर्धेचा अर्थ असा की क्रेते आणि विक्रेत्यावर खरेदी विक्री करते वेळी कोणताही प्रतिबंध क्रेता आणि विक्रेत्यावर असू नये, कुठले प्रकारचा दबाव असू नये. तर समान किंमत बाजारपेठेमध्ये समान किंमत साधारणतः दिसून येते. बाजारपेठेत क्रेते आणि विक्रेते यामध्ये मुक्त स्पर्धेमध्ये मुक्त स्पर्धा असली पाहिजे आणि मुक्त स्पर्धेमुळे विशिष्ट वस्तूची किंमत समान होण्याची प्रवृत्ती असते. आणि आपण पाहतो एखाद्या वस्तूची किंमत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते, परंतु मागणी पुरवठा अशा दोन शक्ती एकत्र येतात आणि क्रियाशील होऊन किमतीमध्ये समानता येण्याची प्रवृत्ती मात्र मोठ्या प्रमाणात दिसून येते. तर अशा पद्धतीने बाजारपेठेची वैशिष्ट्ये आपल्याला भूप्रदेश, एक वस्तू, क्रेते विक्रेते आणि मुक्त स्पर्धा आणि समान किंमत अशा मुद्द्यांचा या बाजारपेठेच्या वैशिष्ट्यामध्ये अभ्यास करावा लागतो. तर बाजारपेठेचा अर्थ असा आहे की एखादे ठिकाण म्हणजे एखादे निश्चित ठिकाण नव्हे, तर ज्यामध्ये क्रेते विक्रेते जगभर पसरलेले आहेत, अनंत पसरलेले आहेत आणि जो संपूर्ण प्रदेश भूप्रदेश आहे, ज्या प्रदेशामध्ये मुक्त स्पर्धा किंवा फ्री मार्केट मुक्त स्पर्धा असते आणि विशिष्ट वस्तूची किंमत सगळीकडे सर्वत्र समान पद्धतीने दिसून येते, अशा पद्धतीची प्रवृत्ती ज्या बाजारपेठेमध्ये दिसून येते त्याला आपण व्यापक अर्थाने बाजारपेठ असं म्हटलं जातं. तर बाजारपेठेचे वर्गीकरण वेगवेगळ्या प्रमाणे केले जाते. बाजारपेठेचे वर्गीकरण साधारणतः वस्तूनुसार बाजारपेठेचं वर्गीकरण केलं जातं. सामान्य बाजारपेठ, विशेष वस्तूच्या नुसार बाजारपेठ, स्थानिक बाजारपेठ, राष्ट्रीय बाजारपेठ, जागतिक बाजारपेठ, समयानुसार जर बघितलं आपण वेळेनुसार तर अल्पकालीन बाजारपेठ, दीर्घकालीन बाजारपेठ आणि प्रदीर्घकालीन बाजारपेठ. स्पर्धेनुसार जर बाजारपेठ वर्गीकरण बघितलं तर त्यामध्ये पूर्ण स्पर्धा बाजारपेठ, अपूर्ण स्पर्धा बाजारपेठ, एकाधिकार बाजारपेठ, एकाधिकारयुक्त बाजारपेठ, अल्पाधिकार बाजारपेठ आणि द्विअधिकार बाजारपेठ अशा बाजारपेठेच्या वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळे बाजारपेठेचं वर्गीकरण आपल्याला सांगता येईल. तर बाजारपेठाचे वर्गीकरण हे मूल्य निश्चितीची कल्पना करताना, वस्तू व सेवांच्या मूल्य निश्चितीची कल्पना करताना किंवा त्याचा अभ्यास करताना आपल्याला बाजारपेठेचे प्रकार किंवा बाजारपेठेचं वर्गीकरण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या तत्वानुसार बाजारपेठेच्या सिद्धांतानुसार किंवा त्याचं वस्तूची किंमत ठरवत असताना बाजारपेठेचे वर्गीकरण केले जाते आणि बाजारपेठेचे प्रकार सांगितले जातात. त्यामध्ये वस्तूनुसार वर्गीकरण केलं जातं. तर वस्तूनुसार बाजारपेठेचं वर्गीकरण करताना दोन प्रकार पडतात, त्यामध्ये सामान्य बाजारपेठ आणि विशिष्ट बाजारपेठ. म्हणजे तो बता देणार टाइम. तर सामान्य बाजारपेठ ज्या बाजारपेठेमध्ये ज्या बाजारपेठेमध्ये सर्वच वस्तूची खरेदी विक्री केली जाते त्याला आपण सामान्य बाजारपेठ किंवा साधारण बाजारपेठ असं म्हटलं जातं. ज्यामध्ये आठवडी बाजाराचा अभ्यास केला जातो किंवा ज्यामध्ये विशिष्ट बाजारपेठ ज्या बाजारपेठे वस्तूची किंवा सेवाची खरेदी विक्री केली जाते आणि विशेष वस्तू आणि सेवांचा अभ्यास एका विशेष बाजारपेठेमध्ये केला जातो त्याला आपण विशेष बाजारपेठ म्हणतात. जसं धान्य बाजारपेठ, कापड बाजारपेठ, भाग बाजारपेठ, शेअर मार्केट म्हणतो आपण त्याला, अशा पद्धतीचे वस्तू आणि सामान्य बाजारपेठ आणि विशेष बाजारपेठ यानुसार आपल्याला बाजारपेठेचे प्रकार मांडता येतात. त्यानंतर स्थानानुसार बाजारपेठ, प्लेसनुसार, अकॉर्डिंग टू प्लेस त्यानुसार मार्केटिंग. तर स्थानानुसार बाजार त्याला स्थानिक बाजारपेठ म्हणतो आपण. तर स्थानिक बाजारपेठेमध्ये एखाद्या ज्यावेळी एखाद्या वस्तूची बाजारपेठ विशिष्ट क्षेत्रापुरती एका विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित असते त्यावेळेस त्या बाजारपेठेला स्थानिक बाजारपेठ किंवा स्थानिक बाजारपेठ असं संबोधलं जातं. ज्यामध्ये शीघ्रनाशी वस्तूचा किंवा सेवेचा अभ्यास शीघ्रनाशी वस्तूचा अभ्यास केला जातो. जसं दूध, दही, भाजीपाला, म्हणजे वाहतुकीचा जास्त खर्च यामध्ये येणाऱ्या वाहतुकीचा खर्च येणाऱ्या वजनदार वस्तू जसं दगड, विटा, रेती, माती अशा पद्धतीचा इथे देवघेव केली जाते. राष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जर एखाद्या वस्तूची खरेदी विक्री संपूर्ण देशात होत असेल
तर त्या बाजारपेठेला राष्ट्रीय बाजारपेठ म्हणतो आपण, जसं गहू, तांदूळ, डाळी, कापड, लोखंड, सिमेंट अशा राष्ट्रीय बाजारपेठ वस्तूची देवघेव केली जाते. जागतिक बाजारपेठ ज्या वस्तूंचा संपूर्ण जगातून ज्या वस्तू आणि सेवेला मागणी येते त्या वस्तूला जागतिक स्वरूपाची बाजारपेठ असं म्हटलं जातं. ज्यात सोने, चांदी, पेट्रोल, डिझेल, यंत्रसामुग्री, अत्याधिक यंत्रसामुग्री अशा पद्धतीचा व्यापार केला जातो. तर इथे स्थानिक बाजारपेठ ही वर्गीकरण त्यामध्ये वस्तूनुसार स्थानानुसार वर्गीकरण इथे केलेलं आहे. थँक्यू.